धुराळा पिक्चरचा ना त्या सुगरणीसारखं झालंय, जिला स्वयंपाक करायची भयंकर हौस असते म्हणून ती सगळं दर्जेदार सामान एकत्र करते, चांगली क्रॉकरी विकत घेते, डायनिंग टेबल विकत घेते, चांगला गॅस घेते, हौशीने स्वयंपाक बनवते. पण जर का हाताला चवच नसेल तर जेवणाला चव येणार आहे का? तसं या चित्रपटाचं झालं आहे. यांनी सगळे स्टारकास्ट घेतले, बजेट घेतलं, प्रोडक्शन डिझाईन चांगलं, मेकअप चांगलं, सगळं चांगलं, पण शेवटी जर का कथेतच दम नसेल तर चित्रपट चांगलं थोडी बनणार आहे. असंच झालं या धुराळा चित्रपटाचं. नमस्कार, मी आहे सोमेश आणि तुम्ही बघत आहात द पोस्टमन. आज आपण करणार आहोत समीक्षा धुराळा या चित्रपटाची. तर धुराळा हा चित्रपट बेस्ड आहे आंबेगाव नावाच्या एका गावामध्ये, जे शहराच्या नजीक असतं आणि तिथल्या MIDC मुळातल्या जागांना भाव आलेले असतात. गाव मॉडर्न झालेलं असतं म्हणून गावच्या सगळ्या लोकांकडं मोबाईल, वायफाय, TV अशा सगळ्या अत्याधुनिक सोयीसुविधा आलेल्या असतात, मात्र त्यांच्या अकली गावाकडेच्याच असतात. गावचं इलेक्शन येतं कारण की गावचे तत्कालीन सरपंच यांचा मृत्यू होतो आणि त्यानंतर जे काही त्यांच्या घरामध्ये फूट पडते आणि विरोधक त्यांच्या घरामध्ये जशा प्रकारे फूट पाडतात याच्यावर आधारित हा पॉलिटिकल ड्रामा आहे. म्हणजे यातला ॲम्बियन्स कशाचा आहे तुम्ही ओळखलत का? जाऊन देना बाळासाहेब, देऊळ, या सगळ्याच्या धर्तीवर हा चित्रपट आधारलेला आपल्याला दिसतो. मात्र याला जो नवीन टच यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की मोबाईल, वायफाय आणि मग तिथली वाढणारी जनरेशन, तर हे ऑलरेडी आपण जाऊन देना बाळासाहेबमध्ये बघितलंच होतं. तरीसुद्धा आपण नाविन्य शोधण्यासाठी कथेमध्ये पुढं जातो आणि मग आपल्याला दिसतं की या चित्रपटामध्ये या पॉईंटला असणारे सगळे मराठीतले A-list सुपरस्टार आहेत. म्हणजे अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रसाद ओक, अलका कुबलचा पुनर्जन्म या चित्रपटामध्ये झालेला दिसतो, पण त्यांच्यासुद्धा करिज्मा इथं काम करताना दिसत नाही जशा बाकी A-list स्टारचं झालं आहे. कारण की होतं काय, या सगळ्या स्टार्सनी आतापर्यंत ज्या काही भूमिका केलेल्या आहेत ना, जवळपास तशाच भूमिका त्यांना इथंही करायला दिल्या जातात. त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्याकडून काहीच सरप्राइझिंग परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवणंच चुकीचं वाटतं. सई तामनकर नेहमीपेक्षा वेगळी एक टोन कमी भूमिका साकारते, ते तिने साकारलं आहे खरं, पण बाकी सगळेजणं जवळजवळ त्याच क्लिशे भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. चित्रपटामध्ये सर्वात जास्त आवडलेली किंवा एकमेव आवडलेली गोष्ट म्हणजे निलेश वाघ. हे नाव अर्थातच तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगतो, निलेश वाघ हे तेच प्रोडक्शन डिझायनर आणि आर्ट डिझायनर आहेत ज्यांनी आतापर्यंत कोर्ट, सैफ अली खानचा हिंदीतले चित्रपट बरेच, यासोबतच मराठीमध्ये समीर विद्वंस यादीचा आलेला आनंदी गोपाळ, या सगळ्याचं आर्ट डिरेक्शन आणि प्रोडक्शन डिझाईन बघितलेलं आहे. आर्ट डिरेक्शन आणि प्रोडक्शन डिझाईन म्हणजे काय? तुम्ही जे बघता ते सगळं, ॲक्टिंग सोडून, ॲक्टिंग आणि स्टोरी सोडून, बाकी याच्यामध्ये काय काय येतं, तुमचे सेट्स कसे दिसतात, कुठं कुठं लावलेले असतात सेट, बाकी सगळ्या गोष्टींमधले छोटे छोटे, म्हणजे बेडशीट असेल सोफ्यावरचं, किंवा ॲक्टर ज्या जागी जाऊन फॉर्म भरतात तिथली शाळा असेल, त्यांचं घर असेल, त्यांचा वाडा असेल, ह्या सगळ्या गोष्टी नीट करण्याचं काम प्रोडक्शन डिझायनर करत असतो. इथं या प्रोडक्शन डिझायनरने मे बी त्याच्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम केलेलं आहे. कारण की इथं आपण बघतो सोनाली कुलकर्णी एक अशी काय म्हणते नवीन नवरी असते जिला आधी लग्नाच्या आधी तिला काहीतरी एअर हॉस्टेस वगैरे होण्याची इच्छा असते, इथं येऊन तिला घरी चहा बनवावा लागतो. तिच्यात अशा डिझायनर साड्या आहेत, अलका कुबल मथरा झाले तर त्यांना शोभतील असे छान कपडे आहेत, गावाकडचं सरपंच घराणं आहे, त्यांच्या घरी सरपंच की एवढ्या वर्षांपासून बिनविरोध, म्हणून त्यांच्या घरी काय लगेच पेपर फ्रायचं फर्निचर नाही येणार, त्यांच्याकडे अजूनसुद्धा जुनं फर्निचर असणार आहे, त्याच्यावर अजूनसुद्धा जुने गालिचे असणार आहेत, त्यांच्या घरावर अजूनसुद्धा जुनी तोरणं असणार आहे, त्यांचा वाडा असणार आहे, जो वाडा जरी नाव असला तरी सुद्धा जिथं आपण पणती ठेवतो ती पणत्याची वरची जागा काळवंडलेली असणार आहे. या सगळ्या बारीक बारीक डिटेल्स निलेश वाघ यांनी अत्यंत छान प्रकारे साकारलेले आहेत. गावातली घरं म्हणू नका, शाळा म्हणू नका, पोलिंग बूथ आणि मेन म्हणजे गावाकडचं वातावरण. गावाकडं आधुनिकतेसोबत आलेल्या TV दुकानं असतील, मोबाईलच्या दुकानं असतील, या सगळ्याच्या आतमधनं पॉईंट ऑफ व्ह्यू जे शॉट घेतलेले आहे यासाठी प्रोडक्शन डिझायनरने खूप मेहनत घेतलेली आहे. तशीच मेहनत सिनेमॅटोग्राफरनेसुद्धा घेतलेली आहे, पण सिनेमॅटोग्राफरने इथं कुठेतरी आळशीपणा केलेला आहे. आपल्याला फ्रेम रिपीट्स होतात, तेच तेच शोल्डर शॉटवरनं आपल्याला तीच तीच गोष्ट परत दाखवतो काय असं वाटतं. डायलॉग रायटर्सने छान मेहनत घेतलेली आहे, अत्यंत फेमस होतील असे डायलॉग मारलेले आहेत, पण ते सगळे डायलॉग असे नाही का रिदम पकडणारे, म्हणजे काकूच्या नंतर काका टाईप असे सगळे एकाला एक जोडलेले डायलॉग आठवतात. याच्यामुळं काय होतं की त्यांना कोणीतरी डायलॉग कानात सांगतं की काय, प्रॉम्प्टिंग करतं की काय असं वाटायला लागतं, आणि हे डायलॉग मूळ कथेला पुढं घेऊन जाण्यासाठी तितकेसे महत्त्वाचे ठरत नाहीत. हे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला कॅरिकेचर्स वाटायला लागतात. जसं की मी आधी सांगितलं, ॲक्टिंग परफॉर्मन्सेससुद्धा सगळे ॲव्हरेज झालेले आहेत. मग सर्वात जास्त हा चित्रपट पडण्याची कारणं कोणामध्ये आहेत?
पहिलं कारण आहे समीर विद्वांस. समीर विद्वांस हे खूपच गुणी डिरेक्टर आहे, आपल्याला माहिती आहे. त्यांनी याच्या आधी वाय झेड नावाचा छान चित्रपट डिरेक्ट केला आहे. मागच्या वर्षी आनंदी गोपाळसोबत त्यांनी आपल्याला खूप इम्प्रेस केलं होतं. यावर्षीसुद्धा त्यांनी असाच काहीतरी एक प्रयत्न करण्याचं मनावर घेतलं होतं, मात्र त्यांना चांगल्या लिखाणाची जोड मिळाली नाही. लिखाणामध्ये काय झालं आहे माहिती आहे का, चित्रपट हिट होण्यासाठी काही फॉर्म्युलेज असतात. उदाहरणार्थ काय, चांगलं म्युझिक पाहिजे, एक किसिंग सीन पाहिजे, एक रोमॅन्स पाहिजे, भावबंदकीचे लढाया पाहिजेत, काहीतरी फायटिंग व्हायला पाहिजे, काहीतरी गृहकलह पाहिजे, काहीतरी पॉलिटिकल वॉर पण पाहिजे, आणि काहीतरी बिझनेसची जोड पण पाहिजे, आणि हे सगळं ग्रँड लेवलला पाहिजे. आता हे सगळं जर का प्रोडक्शन हाऊस म्हणत असेल की आम्हाला सगळं पाहिजे, तर रायटर तरी काय करणार, रायटर काय करणार, तुम्हाला हे सगळं पाहिजे ना, मग त्याच्याभोवती तो स्वतःची कथा गुंफणार, आणि याच्यामुळं हा सगळा विषय गंडून जातो. यातून आपल्याला जी कथा वाटायला येते ती म्हणजे अत्यंत रट्टाळ झालेली कथा. याच्यामध्ये एक ट्विस्ट येतो, ज्या ट्विस्टमध्ये एक रोमॅन्टिसिझम असतं. जर का हा सगळा ट्विस्ट काढून टाकला पिक्चरमधून तरी काहीच फरक पडत नाही. समजा अलका कुबलच्या नवऱ्याने त्यांना त्यांच्या शेवटच्या क्षणी आतमध्ये नसतं बोलवलं तरी काहीच फरक पडत नाही. अलका कुबल म्हणजे अंकुश चौधरीच्या चित्रपटामधल्या दादाची सावत्र आई, ती जर का तिला उभं राहायचं असतं स्वतःच्याच मुलाच्या विरोधात निवडणुकीमध्ये, का उभं राहायचं असतं याचं कारणच दिलेलं नाही. मग अचानक त्यांची परत दुसरी भावाचीसुद्धा बायको उभा राहायला लागती, ही बायको त्याच्या सभेला जाती, त्यांच्या सभेमध्ये हा जातो, यांच्या सभेमध्ये ते जातं, मॅरेथॉनच्या वेळेस आमदार फोनवर येतात आणि माईकवर काहीतरी बोलायला लागतात, कोणाच्या सभेमध्ये काही होतं. असा सगळा चित्रपटाचा धुरळा ह्या रायटिंगने करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे या रायटिंग जो काही आळशीपणा या रायटिंगमध्ये झालेला आहे, याच्यामुळे एक चांगली स्टारकास्ट, तगडी स्टारकास्ट, चांगलं प्रोडक्शन हाऊस आणि असं सगळं जमून आलेलं असताना एक चांगल्या हिट चित्रपटाला मराठी रंगभूमी मुकलेली आहे. अशा या धुराळ्याला मी देतो आहे 5 पैकी 2 स्टार. तुम्हाला असेच आमचे मूवी रिव्ह्यू बघत राहायचे असतील, इतर विषयावरचे आमचे व्हिडिओ बघायचे असतील, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, घंटा वाजल्याशिवाय जाऊ नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत बघत राहा द पोस्टमन.